कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं, अन्यथा कायदा आपलं काम करेल. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा इशारा. अन्न आणि नागरी पुरवठा विभागामार्फत 7 कोटी धारकांना आम्ही दिवाळीचं पॅकेज देऊ. रवा, तेल, साखर, चणा डाळ या वस्तू आम्ही देणार आहोत. या चारही वस्तू आम्ही पॅक करून आम्ही देणार आहोत. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना घर बांधणीसाठी व्याज परतावा सुरू केली होती, ती योजना आम्ही सुरू करत आहोत. यामुळे पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार यांनी यापूर्वीप्रमाणेच घर बांधणीसाठी बँकामार्फत कर्ज देणार. जेवढी वेटिंग लिस्ट आहे ती कमी करू. उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा आणि मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार आहे. भाजपचं घेते की शिवसेना घेते महत्त्वाचं नाही, शासन निर्णय घेते त्यामुळे त्यांना दुःख होणारच आहे. हमारे कॅबिनेटने बहुत महत्त्वपूर्ण निर्णय लिया है. दिवाळी के निमित्त से 1,62,000 कार्ड धारकों को यानी करीब 7 करोड़ लोगों को शक्कर, रवा, चने की दाल और तेल, इनका एक पूरा पैकेज मात्र 100 रुपये में देने का निर्णय हमने किया है. सबकी दिवाली ये खुशियों में जाए इसके लिए ये पैकेज मुख्यमंत्री जी के अध्यक्षता में हमारा जो नागरी आपूर्ति मंत्रालय है उसके माध्यम से इसको किया गया है. कि भाजप घेता है का शिवसेना घेता है हा महत्त्वाचा नाही, शासन निर्णय घेतं. कुठलाही जेव्हा एखादा निर्णय कॅबिनेटमध्ये निर्णय करता येतो तो मुख्यमंत्री ठेवत असतात आणि त्याला कॅबिनेट मान्यता देत असते. त्यांना निर्णय घ्यायची सवयच नव्हती. आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत, आमचं मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे, ते फाईलवर बसणारे लोक होते, त्यामुळे साहजिकच त्यांना त्याचं दुःख होणारच आहे. ती मळमळ थोडी बाहेर येते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.